नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोडत्याची पट्टी कशी बनवायची अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे. तुमच्या कॉलरच्या साईजनुसार पट्टी घ्यायची आहे. कॉलरचा निम्मा भाग अधिक 2 इंच, म्हणजे तुमची कॉलर जर 15.5 असेल, आता ह्याची 15.5 कॉलर आहे, तर मी 15.5 निम्मे 8.25 अधिक 2 इंच, म्हणजे 10.25 इंच घेतलं आहे. आता मी तुम्हाला कशी कटिंग करायची कुडत्याची पट्टी, एकदम सोपी पद्धत आहे, व्यवस्थित बघा मित्रांनो. सेंटर काढून घ्यायचं आहे. पट्टी कापण्याची सोपी पद्धत आहे. कॉलरचा निम्मा भाग, तुमची कॉलर जी असेल, कॉलरची साईज, त्याचा निम्मा भाग करायचा आहे. अशा प्रकारे कॉलरच्या निम्म्या भागावर कट करायचं आहे. कुडत्याची पट्टी कापताना एकदम सोपी पद्धत आहे. कॉलरचा निम्मा भाग, 1 इंचाची पट्टी मी घेतली आहे, 10.5 इंच मी कट केलं आहे, 8.25 अधिक 2 इंच खाली शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करून घेतले. आता इथे कट करायचं आहे. कॉलरच्या निम्म्या भागावर कुडत्याची पट्टी कट करायची आहे, नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. सेंटरला कट करायचं आहे. दोन्ही पट्ट्या जर सेम घेणार असाल तर सेंटरला कट करायचं आहे. एक पट्टी कमी जास्त घेणार असाल, अशी बटन पट्टी आपण कमी घेतो ती घेणार असाल, तर 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून पट्टीच्या बाजूला कापायचं आहे. हे आता मी सेंटरला कापलं आहे, 8.25 इंचावर कापलं आहे. 15.5 कॉलर आहे. आता मार्किंग करून घ्यायची आहे पट्टीची. दोन्ही साईडनी चॉक मारून घ्यायचे आहेत. या साईडला घ्यायचं आहे. अशा प्रकारे चारही साईडनी चॉक खडू मारून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला इस्त्रीवर कशी प्रेस करायची, अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला जमू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक इंची पट्टी घेतली आहेत, 8.25 इंच अधिक 2 इंच कॉलरचा निम्मा भाग अधिक 2 इंच घेतली आहे. खाली तुम्हाला चौकोनी पाहिजे, चौकोनी ठेवू शकतास, त्रिकोनी, मी त्रिकोनी कापले आहे. अशा प्रकारे इस्त्रीवर प्रेस करून फोल्ड करून घ्यायचे. इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे. 2 इंचावर मार्किंग करून घेतले. इथे कट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. राहिलेला भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. हे एका शिलाईमध्ये मित्रांनो कुडत्याची पट्टी बसवणार आहोत आपण. फक्त एका शिलाईमध्ये कुडत्याची पट्टी तयार होईल. हे बघा, अशा प्रकारे मित्रांनो कुडत्याची पट्टी तयार झालेली आहे. एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकायचा आहे. खालच्या साईडला जो त्रिकोणी भाग आहे त्याला इस्त्री मारून घ्यायची आहे फोल्ड करून. आता ही आपली पट्टी तयार झालेली आहे. तुम्हाला दोन्ही साईडला कॅनव्हास पट्टी हवी असेल तर दोन्ही साईडला कॅनव्हास पट्टी घ्यायची आहे. मी एका साईडलाच कॅनव्हास पट्टी घेतो आहे. बटन पट्टीसाठी कापड घेतलं आहे. ते इस्त्रीवर त्या साईजमध्ये, पट्टीच्या साईजमध्ये फोल्ड करून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे एक पट्टी तयार करून घेतली, 1 इंचाची इस्त्रीवरतीच. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे.
मित्रांनो, पहिली बटन पट्टी आपण लावून घ्यायची आहे। आपण जी मार्किंग केली होती, कडूने आपण जी मार्किंग केली होती, त्याच्यावरती बटन पट्टी लावून घ्यायची आहे। एका शिलाईमध्ये बटन पट्टी बसणार आहे। फक्त दोन शिलाईमध्ये कुडत्याची पट्टी तयार होणार आहे मित्रांनो। आपण जी मार्किंग केली होती त्याच्यावरती बटन पट्टी लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली एक बटन पट्टी तयार झालेली आहे। खाली थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आहे 1 इंच, तुम्हाला पाहिजे तर दुसरी शिलाई मारू शकता। कडकपणासाठी दुसरी शिलाई मारली आहे। आता आपली कॅनव्हासची पट्टी जी आपण प्रेस केली आहे ती लावून घ्यायची आहे मार्किंगवर। सेंटरची मार्किंग धरायची आहे। बघा, अशा प्रकारे ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायची आहे आधी। आता आपण जी मार्किंग केली आहे हे एका शिलाईमध्ये ही पट्टी बसणार आहे मित्रांनो। आधी एक साईडला शिलाई मारून घ्यायची आहे, जिथे आपण 2 इंचाचा कटसाठी मार्किंग केले तिथे तिथून एक शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपण जी खडूनी मार्किंग केली होती त्या मार्किंगवर आपण जी मार्किंग केली आहे त्या मार्किंगवर आपण ही पट्टी आता लावायची आहे। फक्त एका शिलाईमध्ये कुडत्याची पट्टी तयार होणार आहे। बघा अशा प्रकारे मित्रांनो, खाली जे आपण कटसाठी मार्किंग केले ते मिळून घ्यायचं व्यवस्थित। 2 इंचाची जी आपण खाली मार्किंग केली आहे ती त्या कटवरती व्यवस्थित मिळवून घ्यायची आहे। आणि आपण जी खडूनी मार्किंग केली आहे साईडला त्याच्यावरती पट्टी जोडायची आहे। पट्टीचा जो सेंटर पॉईंट आहे तो आपण जी कुडत्याला जो सेंटर काढला आहे त्या ह्याच्यावरती आले पाहिजे शिलाई मार्किंगवर। ह्या एका शिलाईवरती कुडत्याची पट्टी तयार होणार आहे मित्रांनो। फक्त एका शिलाईवरती तुम्ही ही पट्टी जोडू शकता, एक शिलाई बटन पट्टीसाठी, एक वरच्या कॅनव्हास पट्टीसाठी। हे बघा अशा प्रकारे मित्रांनो कुडत्याची पट्टी तयार झालेली आहे आपली। अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही जरी नवीन असाल टेलरिंगमध्ये तरीही तुम्ही बनवू शकता। फक्त इस्त्रीवर सर्व काम आहे। इथे तुम्ही सिंगल शिलाई मारू शकता किंवा डबल शिलाई मारू शकता। मी डबल शिलाई मारतो आहे। बघा अशा प्रकारे, अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कुडत्याची पट्टी तयार झालेली आहे। व्यवस्थित वरचा एक्स्ट्रा भाग कापून टाकायचा आहे। हे बघा मित्रांनो, बटन पट्टी, काच पट्टी व्यवस्थित एकदम सेंटरला पॉइंट आलेले आहेत। कटच्या इथे जिथे आपण 1/2 इंचावर कट केली होती ते व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, लॉक करून घ्यायचं आहे। आतल्या साईडने अशा प्रकारे दिसेल। अतिशय सोपी पद्धत आहे। आता मित्रांनो ही पट्टी बरोबर येईल की नाही ते कसं ओळखायचं ते दाखवतो। बघा ह्या दोन्ही पट्ट्या आणि आपला गळा हे सेम आलं पाहिजे। हे बघा अशा प्रकारे सेम आलं, याचा अर्थ तुमची पट्टी एकदम ओके झालेली आहे। कॉलर लावताना कमी जास्त होणार नाही, दोन्ही पट्ट्या सेम आल्या आहेत, जेवढ्याच तेवढं आलं पाहिजे। गळ्याचा आकार हा अशा प्रकारे। धन्यवाद।